मकरंदपुरे साहेब, मला हेच विचारते, तुम्ही या मोजरीचे सरपंच आहेत, गावामध्ये कोणकोणत्या अशा समस्या पाहिल्या ज्या इथे तुम्ही पूर्ण केलेल्या आहे आणि फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लान राहणार आहे? गावामध्ये सगळ्यात मोठी समस्या होती आमच्या इथे का प्रत्येक ठिकाणी असे कचऱ्याचे ढिकाचे ढीग लागायचे. ते सगळ्यात पहिले माझं म्हणजे त्याच्यावर मी नियंत्रण केलं आणि ते कसं काय दूर करता येईल त्याच्यासाठी आम्ही पहिला प्रयत्न केला होता. त्यामध्ये आमच्या इथे विभागाने 14 वित्त आयोगाचा निधी होता. तो निधी आल्या आम्ही ग्रामसभेत आणि मासिक सभेमध्ये ट्रॅक्टर घेण्याचं ठरवलं आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपला कचरा कसा साफ होईल आणि त्याचं एक डम्पिंग ग्राउंड करून तिथे आम्ही तो जमा करतो. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा टाकण्याचा पण प्रयत्न करतो. तो अजून आमचा पुरवठा गेलेला नाही, पण त्याप्रमाणे आम्ही आता प्रत्येक गावातला कचरा त्या ट्रॅक्टरनी गावाच्या बाहेर नेऊन टाकतो. त्यासाठी रोज सकाळी 6:30 वाजतापासून तो ट्रॅक्टरवाला बाहेर निघतो, प्रत्येकाच्या घरचा कचरा घेतो आणि तसाच बाहेरचा जिथे कुठे जमा असेल तो पूर्ण कचरा आम्ही गावाच्या बाहेर निघतो. सगळ्यात पहिलं आम्ही ते काम हाती घेतलं की स्वच्छतेच्या हिशोबाने, त्याच्यामुळे रोडवरची घाण किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आमच्या कमी झाल्या. आणि पाण्यासाठी पण आम्ही त्याच्या हिशोबाने पाणी कसं तिसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी देता येईल. पहिले आमच्या इथे 8 दिवसातून एकच वेळा नळ यायचे. अजूनही परिस्थिती तशीच होती मधल्या काळापर्यंत. विकास आराखड्यामध्ये आमच्या इथे वॉटर सप्लायची स्कीम मंजूर झालेली आहे. वर्धेवरून आमच्या इथे गुरुदेवनगरला पाणी आलेलं आहे, पण पाणी आलं पण काही नियोजनाच्या त्रुटीमुळे ते लोकांना भेटत नव्हतं. मग त्यासाठी ते कसं व्यवस्थित भेटते, 2 टाईम नळ कसे येईल, या पद्धतीनं आमचा प्रयत्न चालू आहे. अजूनही आमचं सध्या 3rd दिवसावर पाणी आलेलं आहे. आत्ता परत माझी कमिशनर साहेबांसोबत मीटिंग झाली, त्यांना आम्ही तेच सांगितलं. PMGSY आमचं गाव आहे, बॅनर्जी मॅडम म्हणून त्या सगळं सांभाळतात, तर त्यांच्यासोबतही चर्चा झाली. त्याच्यात असं ठरलं की आता आपण इथे हॉलची सिस्टीम, हॉल खूप असल्यामुळे ऑपरेट करणं कठीण जातं, म्हणून ते कसे तरी ॲडजस्टमेंट करायची त्या संदर्भात आमची चर्चा झाली. आणि बॅनर्जी मॅडम स्वतः आणि जाधव साहेब म्हणून आहे आणि सोनार साहेब, तिघांची टीम गुरुदेवनगरात आली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जास्तीत जास्त या 1 महिन्यात 1 दिवसाच्या आड नळ कशी येईल याच्यावर आपण सगळं बसून, काही ठिकाणी पाईपलाईन टाकायचं काम पडलं तर ते पण टाकून घेऊ, त्याच्यावर पण आमचा अभ्यास चालू आहे. ते जास्तीत जास्त या 1 महिन्याच्या आतमध्ये ते पण काम आमचं कम्प्लीट होऊन जाईल. रस्ते आणि इलेक्ट्रिसिटी याही हे पर्याप्त मात्रात आहे का गावामध्ये? इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असा होता का, आमच्या इथं बऱ्याच पोलची संख्या इतकी आहे. गुरुदेवनगर हे गाव कसं महाराजांचं तीर्थक्षेत्र असल्यामुळे इथे येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या खूप आहे. तसंच आमच्या इथे छोटे मोठे लेआउट खूप असल्यामुळे बरेच जण तिवशाला जो राहणारा असेल तोही, म्हणजे तिवशाला सर्व्हिस असेल तोही इथे गुरुदेवनगरात राहतो, इथनं अपडाऊन तिथे करतो. म्हणजे आमच्या इथे कागदावर लोकसंख्या 4000 आहे, पण ॲक्च्युअलमध्ये आम्हाला 10000ची सगळी व्यवस्था करावी लागते, पाण्यापासून तर लाईट आणि पोलपर्यंत. त्याच्यामुळे आमच्या इथं पोल वाढले, पोलची संख्या कमी जास्त 400-450 गेली, त्याच्यामुळे आमच्या इथे लाईट पण फार कमी होते. आता आम्ही सगळ्यात पहिलं पूर्ण पोलवर सध्या लाईट लावलेलं आहे. ते त्याचसोबत काही आता एक प्रपोजल आम्ही पाठवलेला आहे जिल्हा परिषदकडे की अंडरग्राऊंड हे झाली पाहिजे लाईनची व्यवस्था, ती सध्या अजून झाली नाही, पण आम्ही रोडवरचे लाईट सध्या तरी सगळेच सुरू ठेवलेले आहे. एक गोष्ट अजून विचारतो, गाव स्वच्छ आणि सुंदर राहावं यासाठी काय अभियान राबवणार? गाव स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी आम्ही ट्रॅक्टरच्याच माध्यमातून सगळ्यात मोठं करतोय आणि 15 दिवसातून आम्ही हे घेतो, म्हणजे शिबिर घेतो. इथे महिला महाविद्यालयाचं शिबिर आम्ही दरवर्षी राबवतो, यावर्षी कृषीवाल्यांचं शिबिर आम्ही घेतलेलं आहे. यांच्यामधनं कसं होतं, यांचे मुलं, काही आमचे ITIचे मुलं आणि काही आमचे ज्युनियर कॉलेजचे मुलं, असे सगळे मिळून आम्ही 15 दिवसातून एक वेळा पूर्ण गाव साफ करतो, साफ करून लोकांपर्यंत संदेश पोहोचवतो. त्याच्यामुळे आता तर अशी परिस्थिती झाली की प्रत्येक जण आपापला एरिया साफ करून त्या ट्रॅक्टरची वाट पाहतात आणि ट्रॅक्टरमध्ये कचरा टाकतो, त्याच्यामुळे आमच्या इथे गंदगी ही नावाची चीजच नाही आहे सध्या तरी. ग्रामपंचायतीमार्फत बेरोजगारांना रोजगार देण्यामार्फत काही प्लान्स आहे का? बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आता आम्ही वृक्ष लागवड केली, बऱ्याच जणांना तिथे आम्ही कामी काम लावलं. तसेच आमचे मार्केट आहे 1-2, तिथे पण आम्ही त्यांना रोजगार उपलब्ध करून देतो. आणि इथे खादी ग्राम उद्योग म्हणून वसाहत आहे, खादी ग्राम उद्योगची, तिथे आमच्या इथल्या बऱ्याच जणांना रोजगार तिथे उपलब्ध होऊन जातो. तिथे वेल्डिंग कारखाना आहे, तिथे दाल मिल आहे आणि छोटे मोठे उद्योग, महिलांसाठी शिलाई मशीनचा उद्योग आहे, तिथे त्यांना छोटा मोठा उद्योग मिळून जातो. खूप खूप धन्यवाद. ठीक.